राष्ट्र हादरून सोडलेला आहे माननीय सबरजीत सिंह दादा सूचना दिलेले आपल्याला थांबून सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण कुस्तीचा निकाल करावा आणि कुस्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निकालीच होणार आणि व्हावी अशी या ठिकाणी कुस्तीच्या दस्ती घेतल्याचा प्रयत्न संतोष वेतालचा दोन्ही आक्रमक सुंदर दस्ती घेतल्याचा प्रयत्न केलेला होता अवघ्या महाराष्ट्राची वावट्या म्हणून त्यांचा लौकिक आहे तुफानी लढवाई आहे म्हणून आज कागलच्या मैदानाला ही कुस्ती जोडलेली आहे खास करून डोळ्याचं पारणं फिटणारी अशी लढत आहे दम आणि कसाची उमद्या दमाची ताज्या रक्ताची दोन्ही पोरं आहेत लढवाई या खानदानाची आहे आणि एकमेका समोर उभी टाकलेले आहेत मंडा ठोकलेला आहे पवित्रा घेतलेला आहे आक्रमक हल्ला चालू झालेला आहे कोणत्या क्षणाला काही घडणार आहे आता मात्र हातावर तंबाखू मळलेली असते तर ती टाकून द्या कुस्तीच बघा आणि सांगू का हातावरच्या रेषा बघून भविष्य घडवायचं नसतं त्यासाठी मळगटात रग असावी लागते आणि उडान थग असावी लागते हे माझ्या राजर्षी शौराजांचं समीकरण आहे सामान्य कुटुंब सर्वांनी राबवले तोच विचारांचा वारसा आणि वारसा समरजीत दादा राजेंचा खाटगे खानदानाचा कागदच्या मैदानात रंगून गेला संतोष वेळ गोळा झाला एकत्रित झाला उरस या शब्दाचा अर्थ आहे उरस हेच आम्हाला शिकवतोय भक्तिभावाने एकत्रित या भक्तिभावाने एकत्रित जगा हे उरसाचं पटकारला माऊली कोकाट्यानं कब्जा घेण्याचा प्रयत्न थोडासा वजनानं भारी असणारा माऊली कोकाटे मच्छी गोता मारण्याचा प्रयत्न माऊलीचा होता सफल झालेला आहे संतोष शेळके थोडासा वजनानं हलका आहे वेताळ शेळके सॉरी वजनाचा आहे केव्हाही काही होऊ शकताय वजनावर कुस्ती होत नाही दिलावर आणि आत्मविश्वासावर कुस्ती होत असते अशा किलो वजन असताना रावसाहेब मगर 1998 ला महाराष्ट्र केसरी झाला सगळ्यात कमी 88 ला सगळ्यात कमी वयामध्ये सगळ्यात जास्त वजनाचा 2000 साली विनोद चोगडी साहेब आहे परत कब्जा घेतलेला आहे माऊलीना आणि घुटना माऊली कलेचा वेता खाल्ला निघून जाण्याची खटपट आणि प्रयत्न आहे झटापट चाललेलीच आहे न थांबता कुस्ती चाललेली आहे कुस्ती शौकीनाला विनंती आहे टाळ्या वाजवून अभिनंदन करा दोन्ही पैलवानांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा पण कोण हरला कोण जिंकला महत्वाचं नाही परत दुहेरी पटाला लागलेला आहे हल्ला आक्रमण चालूच आहे डाव आणि प्रतिडाव सुरूच आहे घर 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 सुदर्शन चकार फिरायला लागलेला आहे मगाशी सांगितलं आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या जोडणाऱ्यांचं अभिनंदन करतो पहिल्यांदा या कुस्त्या जोडणाऱ्यांचं अभ्यास आनंद लुटायचा हृदयाचं समाधान करून घ्यायचं ते कागलच्या मैदानला ही समीकरण आहेत त्याला परत समोरासमोर लढत चालू झालेली आहे परत समोरासमोरून कुस्ती चालू आमने सामने सामना चाललेला आहे दोन्ही पोरं पवित्र्यामध्ये लढताय पावित्र्य आणि पवित्र कुस्तीला महत्वाचा असतो बर का ब्रह्मचर्य आणि हिंमत दोन्ही समीकरणे घेऊन लढावं लागतं दोन्हीही योद्धे
चौक पैतऱ्यामध्ये उजव्या पैतऱ्यामध्ये लढतायत. माऊली शाहू साखरचं मैदान थांबणार नाही, होणार रंगणारच. परत कोरोना संपला, कुस्ती मैदान चालू झालं. कोरोनामध्येही कुस्ती स्पर्धा घेतल्यात, समीकरण येतील. कुस्तीवरचं प्रेम आहे, श्रद्धा आणि भक्ती आहे त्या खानदानामध्ये. जपण्यात आणि जोपासण्याचं कार्य दादाराजे करतायत. धन्यवाद आहे त्यांच्या सगळ्या ग्रुपला. शुभेच्छा आहेत. तोंड तगडी पोरं परत मस्तकाला मस्तक मिळून लढायला लागलेले आहेत. मनगटातली रॅक एकमेकावरती काढायला लागलेली आहे. तंत्रशुद्धता आणि शास्त्रशुद्धता, वाघासारखं जगायचं आणि वाघासारखं लढायचं. हो पुस्तकी ज्ञानातली नव्हे मस्तकी ज्ञानातली विद्या, त्याचं नाव आहे मल्लविद्या. मल्लविद्येची समीकरण चालली ती आक्रमक बनलेला आहे. बेताल सळकी आगे तो मजबूत पाय रोवून त्या ठिकाणी माऊली उभा आहे. माऊली थोडा वजनानं भारी आहे सर, ताकदीचा आणि वजनाचा वापर करून खेळतोय. पण बेताल वजनाने कमी असला तरी पुरेपूर बुद्धीचा आणि कसबाचा वापर करून लढतोय. त्यामुळे कुस्तीचं समीकरण काय होईल सांगता येत नाही, अंदाज बांधता येत नाही. केव्हाही काहीही होणार. दोन्ही तुफाने आणि प्रेक्षणे अशी लढत आहे. एकाग्रता शांतता आणि तन्मयता 10,000 कुस्ती शौकीनांच्या मध्ये आलेल्या आहे. याला कुस्तीचं समीकरण म्हणतात. कुस्तीची चला पैलवान ज्याच्याकडे स्टॅमिना आहे, करंट आहे, पॉवर आहे, त्याची कुस्ती आहे. क्या बडा तो दम बडा. नाही नाही नाही, ज्याच्या खात्यावर बँक बॅलन्स आहे त्याचा चेक आता वटणार आहे. लढो आगे बडो. कुस्ती सुटली जाणार नाही याची नोंद घ्या पैलवान. वस्ता त्यांचे त्या पद्धतीनं कुस्ती झाली पाहिजे. सुंदर पट दुहेरी पट काढलेला आहे. माऊली कोकाड्यानं दुहेरी पटकावून परत कब्जा घेतला. 7:55 मिनिटानं परत कब्जा घेतलेला आहे. आणि बाहेर जायचं नाही पैलवान, बाहेर जायचं नाही, बाहेर पाहायचं नाही. मच्छीगोता मारण्याचा प्रयत्न केला. परत चालू झालेले आहे. माऊली बेताल सतर्कता आणि सावधानता, जागरूकता मल्लविद्येला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती लागायची असेल तर कुस्ती ही निकाली होणं गरजेचं आहे. पैलवान दोन्ही पैलवान नोंद घ्या. जे लोक या भागाचं स्पर्धा आणि मैदान होत आहे इतकी शिस्तबद्ध, जेवढ्या कुस्त्या तेवढे पंच. आणि या गैबीबीर उत्सवानिमित्त हे धाडस, हे कारखानाच, या कारखान्याचं नाव या ठिकाणी करावं याच्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे. बल्लन टॅक्टीची मुलं या कागल तालुक्यामध्ये कारखाना कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावी हाच उद्देश माझ्या साहेबांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुस्तीचे मैदान असतील चाललेलं आहे माऊली कोकाडेनं. निर्णायक पद्धतीनं लढणं गरजेचं आहे. परत कब्जा बाहेर पळू नका पैलवान, बाहेर पळू नका. बगलेतून आडवा हात टाकून निघण्याचा प्रयत्न वेतालचा. परत पट काढण्याचा प्रयत्न माऊली कोकाडेचा. दुसऱ्या उलट्या बाजूने चड्डी पकडलेली आहे. परत
घमासान चाललेला आहे. चल म्हणायला तिथे बसून सोपं आहे. हो आत आल्यानंतर काय होतंय ते दिसतंय, परंतु पहिलवान आपण कुस्ती करावी हेच त्याच्या पाठीमाग निकाली व्हावी हाच कुस्ती आहे. परत काही घडू शकेल. काही घडू शकेल. शामासाहेब जोरदार काळामध्ये अभिनंदन करा. कब्जा घेतलेला आहे. पहिला मी खिस्सा मारण्याचा प्रयत्न मावळी ताकद आहे, पण अतिशय शहाणपणानं कुस्ती करणारा बेताल शेळके. काही म्हणू शकेल अशी लावण्याचा प्रयत्न घेताचा आकडी लावण्याचं पर्ण फेडणारे कुस्ती पाहायला मिळते. परत कब्जा घेतला माऊली. हा या ठिकाणी वेताळ शेळके जखमी झाल्यामुळं माऊली कोकाटे